नमस्कार, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनल अमृता फूड फॅक्ट फन मध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गोबी मुसल्लम। गोबी मुसल्लम बनवण्यासाठी आपण काय काय घेतले, चला मग बघूया। आता आपण गोबी मुसल्लम बनवण्यासाठी मी गोबी घेतलेली आहे। कोणी कोणी अख्खी गोबी घेतात आणि बॉईल करतात सॉल्ट टाकून, पण मला अख्खी गोबी आवडत नाही, कारण लहान मुलं व्यवस्थित खात पण नाहीत ना। आता मी याचे फ्लावर केलेले आहेत, आता हे मी सॉल्ट टाकून बॉईल करणार आहे। आता आपल्या गरम पाण्यामध्ये ही गोबी टाकायची आणि सॉल्ट पण टाकायचं, पण ही जास्त शिजू द्यायचं नाही, जास्त सॉफ्ट शिजू द्यायचं नाही, थोडंसं शिजू द्यायचं। आता आपण हे काढून घेणार आहोत, कारण जास्त बॉईल झाले ना मग ते जास्त शिजल्या जातात, त्याच्यामुळं काढून घ्यावं लागेल। थोडंसं बॉईल झालंय आता, आणि हे थंड झाल्यावरच मॅरिनेशन करायचं, गरम ह्याच्यामध्ये मॅरिनेशन नाही करायचं, नाही तर काय होतं, मेल्ट व्हायला लागतं ते। आपण मॅरिनेशन करण्यासाठी मसाला बनवू आपण। आता आपण मॅरिनेशन करण्यासाठी दही घेणार आहोत, ते गोबी जेवढी आहे ना तेवढं तुम्हाला दही घ्यावं लागेल, म्हणजे त्याला मॅरिनेशन होण्यासाठी तेवढं दही टाकलं जातं। आता माझ्याकडे 4 पर्सन साठी मी घेतलेलं आहे दही। मी दही 2 कप, अंदाजे 2 कप आहे, आणि आता त्याच्यात मी मीठ टाकणार आहे, ते पण स्वादानुसार टाकावं लागेल। आता आपण गार्लिक जिंजरची पेस्ट टाकणार आहोत। आता आपण ऑइल मध्ये बेसन पीठ रोस्ट करणार आहोत। तर 2 चम्मच मी बेसन पीठ घेतले आणि हे आपल्याला चांगलं असं व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये तिखट टाकणार आहोत आणि थोडीशी हळद, थोडस लाल तिखट आणि आता मी गरम मसाला टाकणार आहे। गरम मसाला टाकणार आहे 1 चम्मच। आता हे छान मस्त पैकी भाजलेलं आहे, त्याचा अरोमा यायलाय। आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे, आणि जे आता भाजून घेतलं होतं मी ते बेसन, गरम मसाला आणि लाल तिखट वगैरे, ते आता याच्यामध्ये ऍड करायचं। आता आपण त्याच्यात कस्तुरी मेथी पण टाकणार आहोत। आता हे सर्व मिक्स करायचं, असं चांगलं एकजीव करायचं। आता हे सर्व एकजीव झालेले, आता मी हे गोबीला लावून घेणार आहे। आता गोबी माझी ही थंड केलेली आहे, मी पूर्ण अशी थंड झालेली आहे, तेव्हाच लावायचं, नाहीतर गरम ह्याच्यामध्ये लावलं तर ते पाणी सोडतं। आता ह्याला असा मसाला लावून घ्यायचा, मॅरिनेट करायचा आपल्याला, आणि 15-20 मिनिट त्याला असंच ठेवायचं, तोपर्यंत आपण त्याचा मसाला करू। आपण कांदा तळून घेणार आहोत। आता हा मस्त गोल्डन कलरचा कांदा झालाय, तर आता मी हा काढून घेणार आहे। आपण काजू तळून घेणार आहोत। आता हे मस्त गोल्डन कलरचे झालेले आहेत, आता हे काढायचे। आता आपण गोबी मॅरिनेट झालेली आहे, आता तळून घेणार आहोत। आता आपण हे झालेलं आहे तर काढून घेणार आहोत। तुम्हाला जर रोस्ट करायचं आहे तर एअर फ्रायर मध्ये पण रोस्ट करू शकता, या शालो फ्राय पण करू शकता। आता आपण बनवूया मुसल्लम मसाला। हा गोबी मुसल्लमचा मेन पार्ट आहे, तर त्यासाठी आपण घेतलेला आहे जिरा 1 चम्मच, ग्रीन विलायची, काळी विलायची, दालचिनी, रोजमेरी, बडीशोप घेतली आणि हे टरबूजचा बी म्हणजे मगज, धने, शाहजिरा, काळी मिरी 2-4 आणि लवंग। इथे रोज मिरी मी घेतलेली आहे, कारण माझ्याकडे रोज पेटल नव्हते, तुम्ही रोज पेटल टाकले तर चांगलं होतं।
आता हे सर्व मी असं थोड्याशा फ्लेम वर असं रोस्ट करून घेणार आहे. हे सर्व आपण रोस्ट करून घेतलेलं आहे तर हे आता मिक्सर मधून काढायचं. आणि हा मसाला मुर्ग मसाला म्हणून तुम्ही वापरू शकता. त्याचे आपण पावडर बनवणार आहे. अशा प्रकारे ही पावडर झालेली आहे. आता आपण काजू आणि मगज जे टरबूजचं बी आहे ना ते मिक्सर मधून काढणार, त्याची पेस्ट बनवणार. काजूची आणि मगजची ग्राइंडर म्हणून बारीक केलेला आहे. आता आपण जो कांदा तळून घेतला होता ना त्याच्यामध्ये आपल्याला 2 किंवा 3 चम्मच दही टाकायचे आणि मिक्सर मधून काढायचे. आता हे मिक्सर दही आणि तळलेला कांदा मी आता मिक्सर मधून काढणार आहे. आता हे मिक्सर मधून काढलेलं आहे. 2 चम्मच मी ऑइल टाकले. हा मोठा आहे त्याच्यामुळे थोडस कमी टाकणार आहे, पण अंदाज 2 चम्मच. आता टाकणार कोथिंबीर, लाल तिखट, थोडीशी हळद, अद्रक लसूण टाकलं, 2 चम्मच दही, 1 मस्त पैकी एकत्र करायचं आणि पाणी जाईपर्यंत ठेवायचं. आता ह्याला तेल सुटेपर्यंत हे ठेवायचं आणि नंतर मग आपल्याला पेस्ट टाकायची. आता ह्याला ऑइल सुटलेलं आहे. आता बी ह्याच्यामध्ये काजूची पेस्ट टाकणार आहे. काजू आणि मगजची बी पेस्ट टाकणार. याला छान एकत्र करायचं. आता ह्या मसाल्याने ऑइल सोडले तर आता मी कांद्याची पेस्ट टाकणार आहे. आता हे सर्व एकत्र करणार आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवणार आहे, नाहीतर खाली चिपकेल. आता आपण टाकणार आहोत मुसलम मसाला. चला हे चांगलं मिक्स करायचे. थोडीशी कोथिंबीर टाकू. आता आपण याच्यात गरम पाणी टाकणार आहोत थोडस. चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण. आता आपण गोबी टाकणार आहोत. आणि मी हा तळलेला कांदा याच्यावर पण टाक. आता ह्याला छान पैकी एकत्र करायचं. Thank you.
थोडंशा ऑइल मध्ये लसूण टाकणार आहे, ते थोडेसे तळले की त्यामध्ये मी कांदा टाकणार आहे। शिमला मिरची टाकायला आता ती पण थोडीसे रोस्ट करून घ्यायची। थोडस मीठ टाकायचं, आता मी टोमॅटो टाकतो। आता हे झालेलं आहे आपलं, थोडस मी याला थोडस भाजून घेतलेलं आहे आणि आता हे मी गोबी मुसलम मध्ये टाकणार आहे। आता हे सर्व आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। आता मस्त पैकी ही एकत्र करून घ्यायची। आता भाजी थोडी जास्त सुकी झालेली असली तर त्याच्यामध्ये थोडस तुम्ही गरम पाणी टाकू शकता। आता 2 मिनिटं आपण याला थोडस झाकून ठेवूया। आता ही भाजी झालेली आहे गोबी मुसलम, तर हे बघा इथं ऑइल सोडलेलं आहे। आता आपण सर्व करूया। आता आपण कोथिंबीर टाकून मस्त गार्निशिंग करूया। आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर जरूर ट्राय करा। थोडी मेहनत लागते पण खूप टेस्टी लागते। आणि तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।